कोण उमेदवार होईल मीच होणार ही काय माझा अहंकार नाही, पण मी शब्द तुम्हाला देतो, जो आमदार असेल तो शिवसेनेचा असेल, आमदारा शिवसेनेचा असेल तो कोण असेल ते पक्ष ठरवल, पक्ष ज्याचं नाव घेईल त्याचं काम करणं माझं काम। 95 साली दीपक आव्हाड गणपतराव एका स्टेजवरनं लढत होते, मी दोघाला पाठलो होतो, मला त्याची भीती वाटायच, मला काय कारण आहे, आबा माझा जीवलग दोस्त आहे, खरं काय घडणार ते खड 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 घडत असतं, मैदान चालू पण देवेंद्र फडणवीसांचं पण काय समोर तुम्हाला पाठीशी। खऱ्या अर्थानं गणपतरावांचे दोन्ही नातू सध्या परस्पर विरोधी तुमच्यासोबत लढायला तयार आहेत, त्याच्यापैकी कोणाला तिकीट मिळतं हा पुढचा विषय आहे, पण तुमचे 2019 जे मित्र होते दीपक आबा सावंत यांनी तुम्हाला मदत केली, ते देखील आता निवडणुकीच्या रिंगणात पुढे भविष्यात जागा मागत आहेत, कारण शेवटी काय की स्वतंत्र निवडणुका लढल्या किंवा एकत्र लढल्या तरी मी देखील दावेदार आहे, हा देखील मुद्दा समोर येईलच। कसं आहे आता तिकडेही 2 उमेदवार, बरोबर, इकडेही 2 उमेदवार, कोण उमेदवार होईल मीच होणार ही काय माझा अहंकार नाही, पण मी शब्द तुम्हाला देतो, जो आमदार असेल तो शिवसेनेचा असेल, व्यक्ती कोण असेल याला मी महत्त्व देत, पण मला शिवसेनेने तालुक्यासाठी एवढं जर दिलं तर माझी जनता शिवसेनेशी शिंदेसाहेबाशी प्रतारणा करणार नाही, एवढं पैसे एवढं निधी एवढा प्रश्न सोडवल्यावर सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर तरुण भरभरून शिवसेनेला मतदान करणार आहे, आमदारा शिवसेनेचा असेल तो कोण असेल ते पक्ष ठरवल, पक्ष ज्याचं नाव घेईल त्याचं काम करणं माझं काम। पण दीपक आबांनी जर समोर सरळ निवडणूक लढण्याचा जर विचार केला, पण दादा पण त्यांच्या पाठीशी आहेत असं, 95 दीपक आबांनी गणपतराव एका स्टेजवरनं लढत होते, मी दोघाला पाठलो होतो, मला त्याची भीती वाटायच, मला काय कारण आहे, आबा माझा जीवलग दोस्त आहे, बरोबर, पण कॉलेज जीवनापासून दोस्त आज मिळून राहिलो या, बरोबर, आता काम कुठे होत, आता काय होणार आहे शेवटच्या 2 महिन्यात ठरत, आम्हाला म्हणावं लागतं मी उभा राहणार तर कार्यकर्ते थांबणार, मला विचारला आबा सांगतो अरे आपण उभा आहे लागाही ना झाला का, उगाच काळजी करताय, मला म्हणावं लागणार आहे, बाबासाहेब म्हणते मी आमदार होणारच आहे, अनेकेत म्हणतो मी उभा राहिल्याशिवाय राहत नाही, ही निवडणुकीच्या महिनाभरचे हे सगळे डायलॉग एकदा सुरू झालं खरं काय घडणार ते खड 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 घडत असतं, मैदान चालू पण देवेंद्र फडणवीसांचं पण काय समोर तुम्हाला पाठीशी 100%। जेवढं माझ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेम आहे तेवढंच माझ्यावर फडणवीस साहेबांचं प्रेम आहे, आणि आज तुम्हाला सांगतो तेवढंच माझ्यावर अजितदादांचं प्रेम आहे, मी अजितदादा राज्यमंत्री मी हो काँग्रेस तिथून मी दादाबरोबर 12-13 वर्ष काम केले, 90 2003 मी अजितदादाबरोबर काम केले, नंतर मी पुन्हा आय काँग्रेसमध्ये गेलो, मी राष्ट्रवादीतो। पण मतदारसंघाचं गणित आता ज्या पद्धतीने धनगर आरक्षण आहे मराठा आरक्षण आहे अतिशय टोकाचे भांडणं जे आहेत ते तुमच्या सांगोल्यामध्ये आहे, धनगर समाजाचं मतदान तेवढंच आहे मराठा समाजाचं मतदान तेवढंच आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या सगळ्या वादाकडे कसं बघताय? आता थोडीशी दुरुस्ती करू आपण, आमच्या मतदारसंघात या विषयानं अजिबात भांडणार नाही, ओके, पण मतदार मराठ्याची कुठं बैठक नाही धनगरांचीही नाही, मुळात भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी बांधणी केल्यामुळं ते एक वैचारिक मतदारसंघ आहे, ओके, विचार करतो धनगर समाजालाही काय पाहिजे ह्याचाही मराठा समाजाला अंदाज आहे, मराठा समाजाला काय पाहिजे याचा धनगर समाजाला अंदाज आहे, आता धनगर समाजाला पाहिजे ST आरक्षण आणि मराठा समाजाला पाहिजे OBC आरक्षण, त्यांचा झगडाच होऊ शकत नाही ना, त्यांची मागणी ST आहे ह्यांची मागणी OBC आहे, पण बरेच धनगर समाजात पडळकर म्हणतात की आपण OBC समाजाला पूर्ण पाठिंबा देऊया, हे जे विधानं येतात त्यामुळे कुठे काय फरक पडेल असं वाटतं का?
तुम्हाला सांगतो, मी अपक्ष राहिलो. मला सांगितलं की 10-15,000 मतं पडली. माझ्यावर ट्रॅप लागला होता, तुरुंगात अर्ज भरला नगर राजकारणात झालं. बरं म्हटलं मी चुबा राहतो राहिलो. मला पडली 64,000 मत. मतं मोजताना आबासाहेब म्हटले, नशिबानं मला जर आठवले घावत नव्हता तरी यावेळी मी माझा पराभव मला सोसावं लागला असता. आठवली जुळीला असल्यामुळे जुळले. तुम्हाला 60-65,000 मतं पडत आहेत म्हटले. तर आमच्यात कसं ठरलेली मतं आहेत, जे त्याची मतं ठरलेली होती, ज्या तेवढ्या श्रद्धा ठरलेल्या होत्या. आणि सगळेच काम कर, मी काम करतोय, दीपकबाबा काम करतोय, बाबासाहेब तरुण आहे, डॉक्टर जस्ट आला तरी कष्टाळ आहे, ती काम करतोय, सगळ्याच काम चालू आहे. आता शेवटी तालुक्यातल्या जनतेला कोण पाहिजे, कोण पाहिजे हा मतदानावेळीच विचार येणार आहे. मी अहंकार करून काय उपयोग आहे, माझ्याकडे एकच बेस आहे, त्या दोघापेक्षा चांगला. मी कामं केली, विकास केला, राबलो, कष्ट केलो, लागा गुडघं माझं दुखत होतं, पायऱ्या चढताना डोळ्यात पाणी येत होतं, कळा येत होता, तरी तुमच्यासाठी पळवलं एवढं मी म्हणणार. दिली मतं दिली, नाही ती तरी पराभवाची माझ्या एवढी या राज्यात कुणालाही सवय नाही. सर्वात चांगली सवय पराभवाची असते, निवा जात असतो मी घर. मला त्याचं काय वाटत नाही, कारण निवडणूक आहे, विजय ही खुर्ची, हे आमदारकीची खुर्ची, मग ती पडला हे आला, ह्याची संकल्पना नाही घटनेची. ही संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, आणि त्यावरच्या दिग्गज नेहरू असतील, वल्लभभाई पटेल पेक्षा महान नेत्यांनी राजेंद्र प्रसाद यांनी या खुर्चीला फार व्यापक स्वरूप दिलं, आणि ती जनसेवेची खुर्ची आहे, रूप जनसेवक ठेवले. आणि म्हणून मी प्रत्येक आमदार समजून, मला आमदार समजू नका व थाटामाटात मला नेऊ नका, कुणालाही आमदार साहेब म्हणू देत नाही, आमदार म्हणू द्या. म्हटलं का ताडदी खवड ए बापू म्हणून गप. मी एवढ्यासाठी की माझा त्याचा दुवा तुटता का, म्हणे मी कोणतो त्यांच्या ब्या वेगळा आहे, माझ्याच भाऊ हळूहळू तयार होऊन मी तुमच्यातला तुम्ही माझ्यातला, काय असं सुखदुःख काय अडेअडचणी वाटून देऊ, प्रयत्न करून मार्गी लावू आपण. पण याची दखल जनता घेते, प्रचंड प्रेम माझ्यावर जनतेने केलं, माझ्यावर कुणाव प्रेम केलं. मी निवडणुकीचा डोळ्यात पाणी येते माझ्या, 4 निवडणुका अशा आहेत. मी डिपॉझिटचे पैसे भराय, अर्ज भरताना जात जात पोरांच्या खिशातनं काढून घेऊन डिपॉझिट भरत होतो. डिपॉझिटला पैसे नसायचे, पण पोरांनी माझी निवडणूक थांबवू दिली नाही. प्रत्येक निवडणुकीत एवढा मोठा दिग्गज माणूस गणपतराव देशमुख, पण प्रत्येक घाम पुसायच्यात मतमोजण्या झाली. जनतेत माझ्यावर प्रेम आहे, माझा जनतेवर भरोसा आहे. जनतेने प्रेम केलं आणि तुम्ही जिद्द हरले नाही. हर हर आता कसं आहे, एकदा तालुक्यात मार्गी लागू द्या, हे जे हातात आपण धरलं, जे स्वप्न बोललो वाटलं, उजनीचं पाणी आणि 93 बोललो आहे, आता या 15 ऑर्डर होईल. कालखंड किती याला, 20-22 वर्ष मीटिंगला राहू लागलो, पण ते एकदा स्वप्न पूर्ण झालं हे समाधान आहे. आज